नमस्कार मंडळी, सेलर क्वीन चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला प्रश्न पडतो का की डब्याला काय द्यायचं? मलाही पडतो. मग कधी काय होतं माहितीये का, मुगाची भाजी करून दिली किंवा मसुरा मटकी मोडा अशी म्हणजे ह्याची भाजी करून दिली की कधी कधी त्यांना त्या भाज्यांचाही कंटाळा येतो. मग अशा वेळेला मी काय करते, तीन प्रकारची कडधान्ये किंवा चार प्रकारची कडधान्ये एकत्र करून आपलं त्याला कुकरला शिट्ट्या काढून घेऊन त्याची भाजी बनवते. अशा प्रकारे भाजी केल्यामुळे काय होतं, थोडासा बदलही होतो आणि घरातले सगळे आवडीनंही खातात. म्हणजे एका कडधान्याची टेस्ट येण्यापेक्षा बाकी इतरही कडधान्याची टेस्ट त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाते. तर तुम्हीही अशा प्रकारे एकदा कडधान्याची भाजी करून बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूची घंटी दाबा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ टाकत जाईन तेव्हा तेव्हा तुम्हाला हे व्हिडिओ भेटतील. आणि शॉर्ट्स व्हिडिओही बघायला विसरू नका, कारण त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत नसतात. तर आता मी इथं ही भाजी कडधान्य शिजवून घेतलेलं आहे कुकरला तीन शिट्ट्या काढून. आणि आता मी ही भाजी परतत आहे. सकाळ सकाळी डब्याला द्यायला किंवा संध्याकाळच्या वेळेस भाकरीसोबत खायला तर खूप छान आहे आणि हेल्दी पण आहे. आता पराठे किंवा चपाती भाजीचे प्रकार किती करून देणार आपण, तर भाज्या तर असतातच, हिरव्या पालेभाज्या म्हणा किंवा वेगळ्या फळभाज्या म्हणा, पण कडधान्यांचाही तितकाच आपल्या आहारात समावेश असणं खूप गरजेचं असतं. तर आता मी इथं कांदा आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटो भाजून घेतला आहे आणि याच्यामध्ये मसाले घातलेत. मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणेही घालू शकता. आता इथं आम्ही कोल्हापूरची चटणी वापरतो. म्हणजे आम्ही कोल्हापूरचे असल्यामुळं काय होतं, त्या चटणीमध्ये आम्ही बनवताना सगळ्या प्रकारचे मसाले घातलेले असतात, त्यामुळे इथं जास्त मसाले ॲड करायची गरज पडत नाही. तरीही मी धनेपूड, जिरेपूड, किचन किंग मसाला, हळद आणि आपली चटणी लाल तिखट म्हणजे कोल्हापुरी चटणी टाकते आणि मस्त ह्याला परतून घ्यायचं, एक वाफ काढून घ्यायची आणि झाली आपली भाजी तयार. कोथिंबीर घालायची आणि खाताना एक काम करायचं, ह्याच्यावर ना थोडासा बारीक चिरलेला कांदा चिरून टाकायचा आणि मग चपातीसोबत किंवा भाकरीसोबत ही भाजी खाऊन बघा. नक्की तुम्हाला आवडेल, ट्राय करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. बनवून बघा एकदा कशी वाटली भाजी तुम्हालाही. कोथिंबीर घातलेली आहे आता मी याच्यामध्ये वरून आणि अशा प्रकारे भाजी बनवून मी देते. कडधान्य चांगली असतात खायला, लहान मुलांसाठी खूप गरजेचे असतात. हिरव्या भाज्यांच्या सोबतही कडधान्यांचाही आपल्या आहारात समावेश असणं खूप गरजेचं असतं. मग मी कधी कधी काय करते, एका वेळेला एक कडधान्य आणि एक भाजी, अशा प्रकारे माझं पातळ आमटी किंवा भाजी दोन्हीमध्ये असतं. बघा नक्की ट्राय करून, आवडल्यास लाईक करा, शेअर करा.